आपण मंचावरती आमंत्रित करूयात मिस्टर विक्रांत गोजमगुंडे आणि वर्षा विक्रांत गोजमगुंडे ज्यांनी राजकारणात अतिशय मोठं नाव कमावलेलं आहे. राजकारणात असणारा मात्र मित्रत्व आणि परिवारातील जीवन पारिवारिक जीवन जगणारा एक उत्तम राजकारणी मित्र आणि दीपस्तंभ परिवारातील एक घटक ज्यांनी मागील काही दिवसात आपल्या वॉर्डात कल्पक त्यांनी केलेल्या कामाची दखल मुख्यमंत्र्यांपासून थेट प्रधानमंत्र्यांपर्यंत सर्वांना घ्यायला लावलेली आहे. मग वार्डातला कचरा असो किंवा कचऱ्यापासून खत निर्मिती किंवा प्लास्टिक पासून तयार केलेला रस्ता असो एवढ्या स्वच्छतेमुळे चक्क वार्डातल्या एका मुलीचं नाव स्वच्छता असं ठेवण्यात आलेलं आहे. याची दखल सीएम आणि पीएम यांनी घेतलेली आहे. अशा आमच्या परिवारातील एका घटकाचा गौरव करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटतोय. प्लीज वेलकम मिस्टर विक्रांत गोजमगुंडे अँड मिसेस वर्षा विक्रांत गोजमगुंडे. नक्कीच आपल्या कार्यक्रमाची शान आणि मान आणि अभिमान नक्कीच वाढलेला आहे. जोरदार टाळ्या मिस्टर विक्रांत गोजमगुंडे आणि वर्षा विक्रांत गोजमगुंडे. दीपस्तंभ परिवाराच्या वतीने आज जो एक सन्मानित मला या ठिकाणी करण्यात आलंय, खरं म्हणजे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना अशा पद्धतीनं अवॉर्ड मिळणं किंवा दीपस्तंभ परिवार जो लातूरमधला सगळ्यात म्हणजे सोसायटीमधला क्रीम जे म्हणतात अशा क्रीम सोसायटीतला हा आपला परिवार आणि त्या परिवाराचा मी स्वतः एक घटक, पण इथे येईपर्यंत मला माहित नव्हतं की अशा पद्धतीनं काही अवॉर्ड दिला जाणार आहे. पण नक्कीच हा अवॉर्ड आज तुम्ही दिल्यामुळं नेमकं काय भावना व्यक्त कराव्यात असं मला तरी सुचत नाही. पण मी आभार व्यक्त करतो दीपस्तंभ संपूर्ण दीपस्तंभ परिवाराचं की आज हा अवॉर्ड त्यांनी मला दिलाय. पण आज अवॉर्ड देत असताना एक त्यांनी माझ्यावर एक आता एक माझी अडचण करून टाकली आहे की आता माझ्यावर ओझं सुद्धा वाढवलेलं आहे, कारण आता ह्या दीपस्तंभच्या नावाला साजेसं काम मला पुढच्या काळात करावं लागेल. पण एक मात्र आता रवी भैयांनी सांगितल्यासारखं रवी भैया खासगीत बोलले ते मी जाहीर भावना माझ्या व्यक्त करू इच्छितो की हा अवॉर्ड माझ्यापेक्षा वर्षा जास्त डिझर्व करतात, कारण त्यांनी दिलेली जी मोकळी काय बाहेर फिरण्याची त्याच्यामुळं बाहेर बाकीची कामं करता येतात, त्याच्यामुळं हा अवॉर्डची खरी हकदार वर्षा आहे. थँक्यू दीपस्तंभ परिवार, सर्वांचेच आभार, धन्यवाद. धन्यवाद सर, थँक्यू सो मच, अनेक अभिनंदन आणि आपल्या पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा.